कोरोनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, मात्र कोरोना संकटात गरिबांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. कोरोना संकटात अनेकांनी आपल्या तिजोऱ्या गरीब आणि कष्टकरी तसंच उपेक्षितांसाठी उघडल्या. कुणी मजुरांना अन्न दिलं तर कुणी गरिबांसाठी किराणा माल पुरवला. मात्र अशातही हिंगोलीत काही जणांनी गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय. नेमका काय प्रकार घडलाय आपण पाहूयात. गरिबांच्या अन्नधान्याचं किट लोकप्रतिनिधींकडून गायब. हिंगोलीतल्या कळमनुरी नगर परिषदेतला धक्कादायक प्रकार. गरिबांच्या टाळूवरच लोणी खाणारे राजकारणी उघडे. माणसाने माणूस की सोडली की हिंस्र जनावरही त्यापेक्षा बरी दिसतात असं म्हटलं जात. असाच काहीचा प्रकार हिंगोलीतल्या कळमनुरी नगर परिषदेमध्ये घडला. कोरोना संकटात गरिबांना जगता यावं यासाठी औंढा संस्थानकडून कळमनुरी नगर परिषदेला 500 अन्नधान्याचे किट देण्यात आले. हे अन्न गरिबांच्या मुखी जाईल अशी अपेक्षा होती, मात्र राजकारण्यांच्या लालची प्रवृत्तीनं इथंही त्यांच्या मुखातला घास ओढण्याचं काम केलं. निवेदन हेच होतं की या नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला, जीवनावश्यक वस्तूंच्या किट लांबवल्या, त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून त्यांच्याकडे मी तक्रार केली होती. त्याची दखल न घेतल्यामुळे मी उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबादमध्ये रिट दाखल केलं आणि त्या रिटला अनुसरूनच हे काल गुन्हे दाखल झालेत. माझी विनंती राहील त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी हे सगळं अन्नधान्य लांबवल्याचा आरोप होतोय. सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली, पण राजकीय दबाव असल्याचं पाहून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानं शिवसेनेचे विद्यमान नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांच्यासह 11 नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना राज्याच्या सत्तेत आहे आणि त्याच शिवसेनेतील काही नगरसेवक आणि नगराध्यक्ष गरिबांच्या टाळूवरचं लोणी अक्षरशः खरवडून खात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यात लक्ष घालून दोषींना धडा शिकवायलाच हवाय. राजकीय नेते हे जनतेचे सेवक असतात, मात्र या ठिकाणी गरिबांच्या तोंडचा घास चक्क नगरसेवकांनी पळवल्यामुळं हा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळं पोलिसांनी आता या घटनेमध्ये सखोल तपास करून नेमक्या ह्या किट कुणी पळवल्यात याचा शोध घेणं गरजेचं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. आणि आता एक मोठी राजकीय बातमी आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केलेला आहे. शिवसैनिकांच्या फायद्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावली जाते असं दरेकरांनी म्हटलंय. मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. मुलुंडच्या कोविड सेंटरचं कंत्राट आशा कॅन्सर चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आलं आहे. या ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख संजय म्हशीलकर आहेत. बेड्सवर रुग्ण नसला तरी ट्रस्टला पैसे दिले जाणार हा करार शिवसैनिकांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. मुलुंड चेकनाक्यावर असणाऱ्या जम्बो कोविड फॅसिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गैरव्यवहार, सुविधांचा अभाव असल्याचं कळलं आणि आज भेट दिल्यानंतर कुठल्या तरी एजन्सीला डॉक्टर्स नर्सेस पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं समजलं. अशा प्रकारे महापालिकेत मुंबईकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी दुरुपयोग होतो आहे. अवाजवी पैसे अनावश्यक ठिकाणी जात आहेत हे एक सत्य आज यानिमित्तानं बाहेर आलं. आणि आता बातमी आहे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या एका महत्त्वपूर्ण सूचनेची. किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात असं केंद्रीय आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अशा लोकांची वेगाने तपासणी करावी असा सल्लाही देण्यात आलेला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे यामुळे मृत्यूदर कमी होण्यासही मदत मिळू शकते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी लिहिलेल्या पत्रात आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी हा सल्ला दिला आहे.